महायुतीची आजची पत्रकार परिषद ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। आज दुपारी 2:30 महायुतीची पत्रकार परिषद होणार होती, मात्र ही पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, महायुतीची आज 2:30 पत्रकार परिषद होणार होती, ही आता पुढे ढकलण्यात आलेली आहे, काय कारण आहे? प्रथमेशची बाब आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद ही पार पडणार होती। दुपारी 2:30 ही पत्रकार परिषद होती, पण अचानक ती पत्रकार परिषद जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। तसेच अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं आहे की या पत्रकार परिषदेची नवीन वेळ आणि ठिकाण जे कळवण्यात येईल, म्हणजे ती पत्रकार परिषद आज तर होणार नाही हे निश्चित झालेलं आहे। या मागचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलेलं नाही, पण त्याला जर दुर्बळपणाने आपण पाहिलं तर आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुद्धा 3:30 पार पडणार आहे, त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद जी आहे ती पुढे ढकलली जाऊ शकते। तर दुसरं म्हणजे की एकनाथ शिंदे हे आज पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाही अशी शक्यता जी ती वर्तवली जात होती, आणि त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद पुढे ढकलली का हा एक महत्वाचा प्रश्न जो आहे निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता नेमकं ही पत्रकार परिषद पुढे ढकलण्याचं कारण काय हे पाहणं महत्वाचं असणार आहे। या संदर्भात राजकीय वर्तुळात काय सत्ताधारी नक्कीच। अजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव डॉक्टर संजय लाखे पाटील आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर देखील आपल्यासोबत आहेत। मी दोघांचंही पुढारी न्यूजमध्ये स्वागत करतो। लाखे पाटीलजी, मी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे येतोय। आज महाराष्ट्र विधानसभेचं बिगुल वाजेल, आजपासूनच आचारसंहिता लागू होतील आणि त्यानंतर 30 ते 35 दिवस अवघे तुमच्या हातात आहेत, प्रचारासाठी 25 दिवस आपण धरूयात, कशा प्रकारची तयारी मवियाची ठाकरेच्या सेनेची आहे आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात? सगळ्यांना जय महाराष्ट्र। आज केंद्रीय निवडणूक आयोगाने 3:30 पत्रकार परिषद ठेवलेली आहे आणि पत्रकार परिषद ठेवली याचा अर्थ असा आहे की आजपासून आचारसंहिता लागू शकते आपण म्हणताय त्या पद्धतीनं। या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विशेषतः शिवसेनेची, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संपूर्णता तयारी झालेली आहे। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेले आमचे जिल्हा प्रमुख आणि त्या जिल्ह्यामध्ये असलेले पदाधिकारी यांच्या सर्वांबरोबर वैयक्तिकरित्या बैठका घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे। त्या जिल्ह्याच्या समस्या, त्या जिल्ह्यामध्ये असलेली शिवसेनेची पक्ष संघटना आणि त्या ठिकाणी असलेला तुल्यबळ उमेदवार या संदर्भात त्यांनी राज्यातील संपूर्ण शिवसेनेचं मत जाणून घेतलेलं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये चर्चाही चालू आहेत आणि त्या चर्चेमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी शिवसेनेकडे चांगले उमेदवार आहेत, जो जो पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आहे आणि ज्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव साहेब ठाकरे यांचं संघटन अतिशय मजबूत आहे, अशा सर्व जागा लढवण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेना या ठिकाणी सज्ज झालेली आहे। नक्कीच। यानंतर मी भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्याकडे जातोय। विनायक जी, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते किंवा नेते लाखे पाटील म्हणत होते की त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे, कशा प्रकारे महायुतीला आपण प्रत्युत्तर द्यायचं या प्रकारचे मुद्दे देखील त्यांचे ठरलेले आहेत, तुमची तयारी कशी आहे, तुमचे मुद्दे काय असणार आहेत प्रचारातले? आपल्या सरकारचं, महायुती सरकारचं गेल्या 2.5 वर्षातलं काम हा आमचा प्रमुख मुद्दा असणार आहे आणि नेहमी महायुती ही विकासाचं राजकारण करते, त्याप्रमाणे विकास केलेला विकास आणि अपेक्षित असलेला विकास अशा दोन्ही मुद्द्यांवर महायुतीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्याप्रमाणे आपण पाहताय की वेगवेगळ्या योजना या अंमलबजावणी जोरात सुरू आहे आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय। लाडकी बहीण योजनेचं उदाहरण घ्यायचं झालं तर 2 कोटी+ महिलांनी त्याच्यामध्ये नोंदणी केली आहे, 4 हप्ते मिळालेले आहेत आणि महिलांमधलं जे समाधान आहे त्याच्याविषयीचं ते आपण सर्वांनी तुमच्या मार्फतच पाहिलेलं आहे, त्यामुळे महायुतीची तयारी पूर्ण आहे आणि महायुती सज्ज आहे। नक्कीच। आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, लाडकी बहीण योजना ही तुमच्यासाठी विजयाचा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे असं तुम्हाला वाटतंय, त्या संदर्भात काय बोलाल? लाडकी बहीण योजना ही विजयाचा मुद्दा ठरावी हे तर स्वाभाविक त्याचा झालेला परिणाम आहे, परंतु तो त्या योजनेचा उद्देश नाही,
त्या योजनेचा उद्देश राज्यातल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत गरीब घरातल्या त्यांना सपोर्ट करणं, सपोर्टिव्ह इन्कम देणं आणि त्यांचं जीवनमान उंचावणं हाच या योजनेचा उद्देश आहे, जो महायुतीचा मूळ उद्देश आहे आणि जे भाजपचं विकासाच्या राजकारणाचं मूळ सूत्र आहे. कारण गरिबांपर्यंत विकास पोहोचवणं हे भाजपच्या विकासाचं आणि तेच महायुतीच्या विकासाचं सूत्र आहे आणि त्यामुळे रांगेतल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवणं या उद्देशाने आणलेली ती एक योजना आहे. त्याचा बेनिफिट किंवा त्याचा फायदा निवडणुकीत मिळेल हा आमचा विश्वास आहे, पण तो त्याचा उद्देश नव्हे. नक्कीच लाखे पाटीलजी, तुम्ही ऐकलं असेल विनायक आंबेकर म्हणतायत की आम्ही निवडणुकीमध्ये फायदा होईल अशा उद्देशानं लाडकी बहीण योजना आणलेली नाही आहे, तर आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन पुढे जातोय, काय याचं उत्तर द्याल? भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते ते पक्षाची बाजू काही जरी सांगत असले तरी लाडकी बहीण योजना केवळ मतासाठी आणि सरकारी खर्चाने कार्यक्रम घेऊन आणलेली योजना आहे. अतिशय दुर्दैवाची बाब म्हणजे जे काही कार्यक्रम यामध्ये होतात त्या कार्यक्रमासाठी जो खर्च आहे तो त्या त्या जिल्ह्याच्या डीपीडीसीवर टाकला जातोय आणि डीपीडीसीहून या कार्यक्रमाचा अवास्तव खर्च करून या ठिकाणी कार्यक्रम केले जात आहेत. मोठ्या पद्धतीनं यासाठी खर्च केला जातोय आणि अवाढव स्वरूप त्याला दिलं जातंय. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जाण्यासंदर्भात विरोध असायचं कारण नाही, कारण शेवटी हा टॅक्स पेअरचा पैसा आहे. मग तो मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातील निवडणूक ही हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीबरोबर व्हायला पाहिजे होती, परंतु घेतली नाही. आणि निवडणुकीसाठी ज्या काही संविधानिक संस्था आहेत त्या आणि भाजपची कशा पद्धतीची साठगाठ आहे हे आपण वारंवार या ठिकाणी बघतोय आणि त्याचंच उदाहरण आज सुद्धा आहे. ही निवडणूक आज घोषित होते आणि दरम्यानच्या काळात जेवढ्याही कॅबिनेटच्या बैठका झाल्या त्या प्रत्येक बैठकीमध्ये या सरकारनं एकच काम केलंय, ह्या सरकारचा जावई असलेला ज्याच्यासाठी एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलंय की ट्रान्सपोर्टर म्हणून अडाणीला राज्यातील सगळे प्रोजेक्ट द्यायचे, त्यातला धारावी प्रोजेक्ट सुद्धा आहे. गेल्या चार कॅबिनेटमध्ये कालच्या कॅबिनेट सहित 550 एकर जमीन ही धारावीच्या बाहेर कॉन्ट्रॅक्ट मध्ये नसताना टर्म मध्ये नसताना अडाणीला देण्याचं पाप या सरकारनं केलेलं आहे. आणि सातत्यानं जी काही कॅबिनेट लांबवल्या जात होत्या, राज्याच्या निवडणुका लांबवल्या जात होत्या, त्या केवळ धारावी प्रोजेक्ट क्लिअर होण्याच्या दृष्टिकोनातून, सातत्यानं जमिनीचं वाटप कसं करता येईल या दृष्टिकोनातून. आणि काल दुर्दैवानं देवनार येथील 100 एकर पेक्षा जास्त जमीन सुद्धा अडाणीच्या प्रोजेक्टला दिली, खारपट्ट्यातील जमीन त्या ठिकाणी गेली, मिठागराची जमीन दिली, बोरिवलीची जमीन दिली आणि तरीही त्यांचं पोट भरत नाही. जर आचारसंहिता आज लागली नाही तर आणखीन एखादी कॅबिनेट घेऊन या ठिकाणी अडाणीला जमीन दिली जाईल. आणि ज्या पद्धतीनं अडाणीचे सगळे प्रोजेक्ट क्लिअर केले जात आहेत त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे भ्रष्टाचाराचा आहे. आणि MMRDC ज्या पद्धतीनं केंद्राला आणि गुजरातला आणि गुजराती व्यापाऱ्याला, तुम्ही धारावीचा मुद्दा उपस्थित केला आणि हाच मुद्दा घेऊन विशेषतः मुंबईचा मुद्दा घेऊन मला आंबेकर यांच्याकडे जायचं आहे. आंबेकरजी, मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकसभेला 3 खासदार निवडून आले. ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी ताकद ही मुंबईमध्ये पाहायला मिळते. सिनेट निवडणुकीमध्ये देखील 10 उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत. मुंबईतला आणखी एक महत्वाचा फॅक्टर आहे तो मराठी, मुस्लिम आणि दलित मतदार, जो की मवियाकडे वळताना पाहायला मिळतोय. या संदर्भात तुम्ही कसं पाहता, महायुतीला याचा फटका बसणार असं वाटतंय का तुम्हाला? त्यांना त्यांचं बोलणं झाल्यावर मी बोलू इच्छितो, त्यांना बोलणं बंद करायला सांगा किंवा म्यूट करा. नक्कीच नाही, त्यांचाच मुद्दा घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे की त्यांनी धारावीचा मुद्दा उपस्थित केला आणि त्या संदर्भात मी मुंबईचा विषय विचारलाय तुम्हाला. नाही नाही, बरोबर आहे, पण ते मध्ये मध्ये बोलणार नाही त्याची खात्री करा, म्हणजे मला नीट बोलता. नाही, बोला आंबेकरजी, बोला तुम्ही. ओके, तर पहिलं महत्वाचं लक्षात घ्या की यांचे आरोप हे इतके बालिश आहेत, एवढ्या प्रकारचं बालिश राजकारण भाजप करू इच्छित नाही किंवा महायुती करत नाही. कुठलीही जागा कुठल्याही विकसकाला किंवा कुठल्याही बिल्डरला जर द्यायची असेल तर त्याची एक सेट प्रोसिजर असते, त्याचं टेंडर मागवलं जातं, ते ऑनलाईन असतं. या माझ्या मित्राला किंवा त्यांचे कोण जे ओळखीचे असतील त्यांना त्या टेंडरमध्ये सहभागी होता येतं आणि त्यानंतर त्याचा निर्णय होतो. कुठल्याही डिपार्टमेंटची कुठलीही जागा गेल्या 5 मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये अडाणींना दिलेली नाही, अशा प्रकारचे बालिश आरोप करून हे मतदारांच्या मनामध्ये एक वितुष्ट तयार करणं या महायुतीच्या चांगल्या कामाबद्दल एवढं यांचा प्रयत्न आहे, हे खोटं नॅरेटिव्ह आहे.
आणि लोकसभेला आपण पाहिलं की खोटं नॅरेटिव्ह तयार करून यांनी काही मतदारांचा बुलावा करून 8,500 रुपये आम्ही दर महिन्याला खटाखट देऊ असं सांगणारं जे काँग्रेसचं प्रमुख होते त्या काँग्रेसच्या विनायक आंबेकरजी तुम्ही फेक नरेटिव्हचा मुद्दा मांडताय, आपण त्याच्यावरती चर्चा करणारच आहोत. तुम्ही आमच्यासोबत असेच रहा, एक छोटीशी विश्रांती बुलेटिन मध्ये आपण घेतोय.